अयो तुमची स्माइल आहे, तुमची स्माइल. मामा हा खिचो जेवण जेवण जावाय. लेस खुश झाला तू? आलं चिकन बिकन जेवण. आता माझा मित्र भेटला होता माझा, तो काय म्हणला माहिती का? म्हणले माझा मामा म्हणले मला नुसतं मनुस तर काही मी आणून देतोय. आणि माझा मामा असा आणि माझा मामा तसा ते म्हणत होता. त्याला म्हणला अरे एकदा माझ्या मामाकडे येऊन बघ, माझ्या मामाला भेट, तो तुझ्या मामाला इसरून जाशील. आठलाय म्हणला माझा मामा. जेव म्हणला आता आणलंय ना, कशाला फुकटची तारीफ करता? दुसरी तारीफ काय करायची, आपलं आपलंच बघायचं. आता आपले मामा काय कमीत काय? तुमचे मामा तुम्हाला आणतात ना जे म्हणतात ते? कमी आणत नाही का? आणतात ना. मग बस झालं. मग त्यांच्या समोर ते दुसऱ्याची कशाला बडाई सांगतात? ह्यांनी काय कमी केलंय तुम्हाला सांगा. तुम्ही काय म्हणलात आणि त्यांनी काय नाही दिलं? आ बाय माझ्या नाही पण एवढी कस काय. काहीतरी कमी पडलं. चांगली झाली भाजी. गपचूप जावा, त्या पप्पाला नका भांडायला. होत्या मम्माला लगेच ते भांडाय सुरू करते. गपचूप जावा तुम्ही. ठेवलंय ठेवलंय आणते आणते ठेवलंय. ताटात एवढं मोठे दिले ते पहिलं संपवा ना. कसं हो तुमचं दुसरीकडच लक्ष असते? लक्षातून तुमच्या कधी राहीन का लक्षातून? जाईन का खायची वस्तू? त्यात बी चिकन म्हणल्यावर तसं नाही. इसराळी पडलं पडत. आपण तुमच्या खायची वस्तू इसराळी पडत नाही मला माहित आहे ना. काय पाहिजे का आणखीन? काय नका काय पाहिजे आणखीन? अरे कोणाच्या नशिबाला भेटलं एवढं? दर हप्त्याला तीनदा दोनदा चिकन चारतोय माझा मामा. तीनदा दोनदा चारदा बी. हे पाहिजे मला काय पाहिजे? लाडून करांच्या मामाला दिना ना लाडू करांच्या. ते त्यांचं खात्यात आहे, आपलं बारकूस खात्यात, ते थोडंच खात्यात. खाऊ दे मामा. घ्या सुकाने. बरं आता दिवाळी संपत आली, आपल्याला जायचा बी विचार करावा लागेल. आओ मामाने माझ्या जमीन निघायचं. आता ते जेवत येत आहे, ते जेवणं झाल्यावर बघू कधी जायचंय, काय उद्या परवा कसं जायचंय. काय त्याला गाडी जायचं का जायचं म्हणजे? चालतंय मग जाऊ उद्या. मला सांग तू. चालतंय सांगते आता मी. मला काय प्रॉब्लेम नाही. चालतंय ना मग जाऊ उद्या. नक्की का मामा? मंगळवारी माझे मित्र येणार आहेत भेटाय तुम्हाला. ते म्हणले मामाच्या घरी येऊन चिकन खायचं आम्हाला. त्यांच्या घरी भेटत नाही काय? पण मामा शेती येऊन खायचे. चालतंय म्हणाव काय करा, एका मोठ्या डब्यामध्ये भाजी भाकरी घेऊन या. इथं आपण चटई बिटई हातरून देऊ, पाणी बी देते मी, आणि बसून खा म्हणा इथं. आओ मग काय भाजी इजत राहिली? त्यांना इथं येऊन खायचंय ना. तिला काय डोकाच भाव कमी का मामा? मामाची काय राहिली मग? मग तिथून डबे आणायचे, त्याला तिथंच खाता यायला. खाता येणार का? तेच तेच म्हणते तर हिथं येऊन खायचंय. मग हिथं येऊन खा म्हणा, डबे भरून आणा खा. आणि थोडं जास्त सांगा, आपल्याला बी होईल. अगं माझी मामाच्या हातचा पाहुणचार घ्यायचा त्यांना. मग पाहुणचार करते ना पप्पा, काय चटई टाकते आणि पाणी देते. तुमच्या पोरीचं माझं ह्याच्यामुळे जमत नाही पहा. बरं मग चालतंय, काय करा तुम्ही करा तुमच्या मित्राला खायला प्यायला. आओ तुम्ही आणा चिकन फिकन करा सगळं. मामा खंबीरच ना करले ना. ते सायपा करणार आहेत काय? रानातले कापूस बिपूस देतो ते याचायचे सोडून तुमचे सायपाक करीत होत. जाऊन दे बाबा नको करू. मी त्यांना सांगतो मामा नका म्हणलेत म्हणून.
ते तुम्ही बघा काय सांगायचंय ते आता. जेव मग दमन आव काय लागलं तर सांगा, देते पिवळं आणून आव बरं.